किरण राजजी भैयांनी सांगितलं की प्रत्येक वक्त्याने, कारण तुम्ही वक्तव्य असं केल्यामुळं सगळ्यांना त्यात बोलावं लागायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आपण बघतोय. शिवाजी महाराज हे प्रत्येक मावळ्याला त्याच्या हातात नांगर कसं करायचं, नांगरणी कशी करायची हेही शिकवत होते. शेती चांगल्या पद्धतीने कशी करायची हेही शिकवत होते. आणि वेळ पडाली, वेळ पडली, गरज लागली तर त्याच मावळ्याच्या हातात तलवार देऊन त्याला लढायचं कसं हेही महाराजांनी शिक्षण दिलं. पण त्यामध्ये मावळ्यांच्या मध्ये जात गोत धर्म पंथ हे नव्हतं. महाराजांच्या बऱ्याच आरमारांचे जे महत्वाचे प्रमुख होते तेही अनेक धर्माचे होते, मुस्लिम होते, अनेक धर्माचे त्यामध्ये लोक होती. यामध्ये मला असं वाटतंय की कुठलीही जात गोत न उपकता, मी पाठीमागच्याही भाषणात म्हटलं होतं ज्यावेळेला साहेब आपण पाठीमागे वेळेला मिटिंग घेतली होती की आम्ही या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा टपका न ठेवता एक समाजासाठी, समाजाच्या पुढच्या फ्युचरसाठी, पुढच्या प्लॅनिंगसाठी, ज्या आज त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की आम्हाला आता आरक्षणाची गरज नाही इथं बसलेले तेवढ्यात. आताच प्रसादनी सांगितलं मला 94% मार्क पडून सुद्धा मला माझ्यावर जो अन्याय झाला, मला नोकरीमध्ये प्रावीण्य मिळालं नाही, मला उद्योगात त्या पद्धतीच्या सवलती मिळाल्या नाहीत. पण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भैयांनी सांगितलं आमची देशमुखाची 2000 एकर शेती होती पण आज आम्ही 5-5 एकरावर आलो. म्हणजे अशा पद्धतीचा पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा, त्या काळाप्रमाणे आपल्याला राहिलं पाहिजे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं धर्म जात पंथ न बघता की माझ्या समाजाला आरक्षण कसं मिळालं पाहिजे. कारण आज आपण राजकारणाचे जोडे बाहेर घेऊन या ठिकाणी आलो. मी या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील साहेब आहेत किंवा आताच मला वाटतं कुठल्या तरी वक्त्यांनी सांगितलं की संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत म्हणून भाजपचा टपका, पाटील साहेब भाजपचे आहेत म्हणून भाजपचा टपका, मी भाजपचा आमदार आहे म्हणून भाजपचा टपका, श्रीकांतदादा अध्यक्ष आहेत म्हणून भाजपचा टपका, असं नको. तुम्ही राष्ट्रवादी म्हणून तुमच्या राष्ट्रवादीचा टपका, असंही या पद्धतीचं राजकारण नको. या पुढच्या कालावधीमध्ये या आपल्या मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण मिळतंय हे करण्यासाठी आपण एकमेकाला पायात पाय घालण्यापेक्षा एकमेकाला हातात हात घालून आपण या पुढचं आरक्षण आपल्या समाजाला मिळवू एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि नियोजन करू आपण बरोबर. एवढ्या ताकदीने जर आपल्याला जर ते मदत करत असतील तर त्यांनी 200 दिलेत, आपल्याला ईर्ष्या करायची तर आपण 400 गाड्याची ईर्ष्या करू. या पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं राजकारण एक, कारण आपल्याला हा मुद्दा आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून असून केंद्र सरकारच्या माध्यमातून असं. परंतु मला अजून एक या ठिकाणी सांगायचं आहे की लेकरा लेकरू रडल्याशिवाय सुद्धा आई सुद्धा दूध पाजत नाही. परंतु आपला आक्रोश, आपला आपल्या व्यथा आपण जर या मांडू नाही शकलो एक चांगल्या पद्धतीनं या सरकार पुढं, मग राज्य असेल किंवा केंद्र असेल, या पुढे जर आपण मांडू शकलो नाही तर आतापर्यंत राजकारणाचं जे आरक्षणाचं जे राजकारण झालं आतापर्यंत ते राजकारण या पुढच्या कालावधीमध्ये आपल्यातला तूट बघून होऊ नये याची काळजी या पुढच्या काळामध्ये घेतली पाहिजे. आणि आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.